फुलंब्रीतील दुय्यम सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार खोळंबलाय, त्यामुळे पक्षकारांचा रोष वाढलाय। फुलंब्री शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये थाटलेले दुय्यम सहाय्यक निबंधकाचे कार्यालय बनले शोभेची वास्तू असे म्हणण्याचे कारणही तसेच आहे। औरंगाबाद जळगाव महामार्गाचे काम सुरू असल्याने रोडच्या खालून गेलेली इंटरनेटची केबल कट झाल्यामुळे 12 जानेवारीपासून या ठिकाणी होत असलेल्या कारभार बंद पडलाय। यामुळे रजिस्ट्री करून घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे। तसेच आता इंटरनेट चालू होईल आणि आपलं काम होईल या अपेक्षेने वयोवृद्ध तसेच बाहेर गावाहून येणारे लोक या ठिकाणी ताटकळत बसलेत। 12 जानेवारीपासून इंटरनेट सुविधा बंद झाल्याने या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार खोळंबून पडला असून यातून प्रशासनाला मिळणारा महसूलही बुडत आहे। आज या ठिकाणी 74 लाख रुपयांचा व्यवहार बंद पडलाय। तसेच लवकरच इंटरनेट सुविधा न झाल्याने तो व्यवहार संपुष्टात येईल, तसेच संबंधित पक्षकाराचे मोठे नुकसान होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी सहाय्यक दुय्यम निबंधक SS महापुरे यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सहजिल्हा निबंधक वर्ग 1 औरंगाबाद, नोंदणी उपमहानिरीक्षक, मुद्रांक उपनियंत्रक तसेच BSNLचे वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितलेत। मात्र अद्यापपर्यंत सुविधा उपलब्ध झाली नसल्यामुळे 150 ते 200 प्रकरण या ठिकाणी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितलेत। तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने आम्ही कार्यालयीन कामकाज करतो आणि 6 वाजता निघून जातो असं म्हणत पक्षकारांच्या वेदनांवर मीठ चोळले आहे। मात्र या ठिकाणी असलेल्या पक्षकारांमध्ये काम खोळंबून पडले असल्यामुळे रोज वाढत आहे। या ठिकाणी सहाय्यक दुय्यम निबंधक SS महालपुरे आणि रजिस्ट्री करून घेण्यासाठी आलेले पक्षकारांनी MCNला प्रतिक्रिया दिल्या आहेत। काय म्हणलायत बघूया। लोकांचा रोष आहे की तो कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे रजिस्ट्री होत नाही आहे, त्याबाबत आपलं काय मत आहे सर? कनेक्टिव्हिटी 12 तारखेपासून खंडित आहे BSNLची। आम्ही BSNLला वारंवार विचारणा केलेली आहे आणि याची कल्पना आम्ही IGR ऑफिसला पण दिलेली, पुण्याला। अच्छा। JDR ऑफिसला पण दिली, DIGला पण दिली। त्यांनी सुद्धा त्यांना फोन लावले BSNLवाल्यांना, ते म्हणतात वीज रोडचं काम चालू आहे, वीज दुरुस्त आज सकाळ्याला एकदा चाललं फक्त आणि त्याच्यात 3 डॉक्युमेंट झाले, पुन्हा बंद पडलं। म्हणून त्यांना फोन लावला की साहेब कनेक्टिव्हिटी खंडित झालेली आहे, पक्षकार वारंवार विचारत आहेत केव्हा येईल म्हणून। ते म्हणतात 3 वाजता येईल, मग 3 वाजेनंतरही आज आणलेले नाही, आता बोलावला तर येणार नाही। 9 दिवसापासून आमचे जे रजिस्ट्रीचे काम आहे त्या कामासाठी चक्रा मारतोय आणि या कामासाठी किशोर, सिल्लोड आणि आपल्या फुलंब्री तालुक्यातून पीरबावडातून आम्ही दररोज ये जा करतोय। दिवसभर इथं थांबायचं सकाळी आल्यानंतर आणि संध्याकाळी वापस जायचं, हे सत्र नेहमी चालूच आहे आणि कुठलंही उत्तर इथं व्यवस्थित दिलं जात नाही आहे। फक्त कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सांगितला जातोय, कनेक्टिव्हिटी आज आली असा आम्हाला फोन आला आणि कनेक्टिव्हिटी त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटात परत गेली असं सांगण्यात आलं आणि आतापर्यंत आम्ही बसलेलो आहे, परंतु दिवसभर थांबून परत जावं लागतं। त्यात म्हातारे कोतारे लोक इथं बसलेले, तुम्ही तर बघतच आहे। त्यात प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा आणि जे एक पेंडिंग काम आहे ते लवकर दुरुस्त व्हावे एवढीच आमची आता वरिष्ठांकडे आणि पत्रकार म्हणून तुमच्याकडे मागणी आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। तर बीडहून माझा रोज यावं लागतं इथं। मी 12 तारखेला रजिस्ट्रीसाठी इथं चलन फाडलेलं आहे, चलन फाडल्याच्यानंतर रोज इथं आल्याच्यानंतर यांचं फक्त एकच मला उत्तर मिळतं की BSNLची आपल्याकडे ही कनेक्टिव्हिटी नाही म्हणून। तर त्यांचं आज सकाळी कनेक्टिव्हिटी आली, 10-15 मिनिटासाठी 2-3 डॉक्युमेंट झाले, आम्हाला थोडा याला उशीर झाला, तोपर्यंत टावर गेला आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथं बसलेलो। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।